फक्त एका बटाट्यापासून बनवलेला हा टेस्टी नाश्ता रेसिपी आणि त्याच्यासोबतच चटणीची रेसिपी पण पाहणार आहे. तर झटपट तयार होणारी ही रेसिपी, करूया आपण रेसिपीला सुरुवातच. तर सुरुवातीला एक बटाटा घेतलेला आहे, बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याची साल काढून घेणार आहे. साल काढून हा बटाटा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच कट करून आपण पाण्यामध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे आपण याची नंतर पेस्ट बनवणार आहे, काळी पडणार नाही. तर या पद्धतीने हा बटाटा पाण्यामध्ये कट करून घेतलेला आहे. अगदी एक बटाटा आणि एक कप रव्यापासूनच ही रेसिपी बनवलेली, अतिशय टेस्टी अशी रेसिपी तयार होते. नंतर आपण हा पाण्यात ठेवलेला बटाटा मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचा आहे. तर हा एक बटाटा आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेला आहे. नंतर दोन हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरे घालून घेतलेले आहेत, तीन लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घालून घ्यायचं आहे. आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला फिरवून आणायचे, फक्त 2 ते 3 चमचे पाणी घालायचे आणि छान मिक्सरला याची पेस्ट बनवून आणायची. तर या पद्धतीने ही तयार झालेली आहे. नंतर आपण यामध्ये एक कप बारीक रवा घालून घेतलेला आहे, एकदम झिरो साईजचा रवा मिळतो तोच या ठिकाणी वापरायचा आहे. नंतर आपण यामध्ये 1/4 कप पाणी घालून घेतलेलं आहे आणि 1/2 कप ताक घालून घ्यायचं आहे. जर ताक नसेल तर या ठिकाणी तुम्ही 1/2 कप दही घालून घ्यायचं आहे आणि पाण्याचं प्रमाण 1 कप ठेवायचं. चवीनुसार मीठ घातलेलं आहे, झाकण लावून घ्यायचं आहे आणि हे परत एकदा मिक्सरला फिरवून आणायचं. तर हे मिश्रण आता आपण मिक्सरला फिरवून आणलेलं आहे आणि एका स्टीलच्या बाउलमध्ये काढून घ्यायचं. तर या पद्धतीने हे मिश्रण तयार झालेले. यामध्ये आता नंतर पाणी वगैरे बिलकुल घालायचं नाही, तर जे प्रमाण सांगितलं आहे ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे, तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तर या पद्धतीने हे मिश्रण तयार झालेले. आता फक्त यामध्ये आपण 1/2 चमचा खाण्याचा सोडा घालून डोसे तयार करून घेणार आहे. तर यावर झाकण ठेवायचे आणि 10 मिनटासाठी रवा फुलण्यासाठी ठेवून दिलेला आहे. तोपर्यंत यासाठी लागणारी चटणी आपण बनवून घेतो. तर त्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे, 3 ते 4 लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहे. मुलं जर खात असतील तर मिरच्यांचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. नंतर 10 लसूण पाकळ्या, 1 मीडियम साईजचा कांदा कट केलेला आणि मुठभर शेंगदाणे आणि 1/2 वाटी ओलं खोबरं पण घालून घेतलेले, बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले खोबरं यामध्ये घालून घेतलेले. छान असं हे परतून घ्यायचे. यामध्ये परत चिंच घालून घ्यायची, 1 चमचाभर चिंच घालून घेतलेली. तर या पद्धतीने ही चिंच यामध्ये घालून घेतलेली आणि खूप असं भाजायचं नाही, थोडंसं तांबूस रंग आला की गॅस बंद करून हे मिश्रण थंड करायला ठेवायचे. थंड झालेलं मिश्रण परत मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊन याची चटणी बनवून घ्यायची. यामध्ये आता आपण 1/2 वाटी पाणी घालून घेतो आहे आणि छान अशी ही चटणी तयार करून घ्यायची. पूर्ण मिश्रण काढून झाल्यानंतर यामध्ये 1/2 वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. तयार करून आणलेली ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेतो. तर या डोश्यांबरोबर ही चटणी अतिशय चवदार अशी ही लागते. तर तुम्ही ही चटणीची रेसिपी या डोश्याबरोबर नक्की करून पहा. थोडंसं पाणी घालून परत एकदा मिक्सरमधलं मिश्रण काढून घेतलेलं आणि फक्त मोहरी आणि लाल मिरचीची आणि हिंगाची फोडणी यावर घालून घेतलेली. तर ही तयार झालेली अशी चटणी आहे.
आता आपण डोसे करायला घेऊ. झाकून ठेवलेलं पीठ 10 ते 12 मिनिट झालेले आहे आणि रवा पण थोडासा फुललेला आहे, तर थोडंसं घट्टसर हे पीठ झालेलं आहे. पण याच पद्धतीने हे पीठ आपल्याला पाहिजे. आता आपण यामध्ये 1/2 चमचा खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे आणि 1 चमचा भरून पाणी सोड्यावर घालून घेतलेले. सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी पाण्याचा वापर करायचा आहे. फक्त 1 चमचा भरूनच पाणी घालायचं. मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं चमच्याने. आणि आता आपण डोसे बनवण्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे. तवा छान तापून द्यायचं आहे. तापल्यानंतर 2 ते 3 चमचे तेल आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. कॉटनच्या कपड्याने हा तवा पुसून घ्यायचं आहे. नंतर आपण ह्याच्यावर डोसे घालून घेणार आहे. तर 1 चमचा भरून डोश्याचं बॅटर घालून घेतो आणि चमच्याच्या सहाय्याने छान असं हे बॅटर पसरून घ्यायचं. खूप कुरकुरीत असे हे डोसे तयार होत आहेत. घालून झाल्यानंतर झाकण वगैरे ठेवायचं नाही. अगदी 3 ते 4 मिनिटातच डोसे तयार होत आहेत. तर हा पहिला डोसा तयार झालेला आहे. कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो आणि चव पण खूप छान येते. तर तयार झालेला हा डोसा सर्विंग डिशमध्ये काढून घ्यायचा आहे. नंतर याच पद्धतीने दुसरा डोसाही तुम्हाला दाखवते. परत तवा तेल आणि पाणी लावून ग्रीस करून घ्यायचा नाही. परत एकसारखे डोसे घालून घ्यायचे. 1 चमचा भर पीठ आपण या तव्यावर घालून घेतलेले. तर याच पद्धतीने सर्व डोसे करून घेऊया आपण. तर या पद्धतीने सर्व डोसे तयार करून झालेले आहेत आणि चटणीसोबत सर्व केलेले आहेत. डोसे कुरकुरीत होत आहेत त्यामुळं मुलांना आवडतील अशीच ही रेसिपी आहे. तर तुम्ही ही रेसिपी डब्याला देऊ शकताय, मधल्या भुकेच्या वेळेस करू शकता किंवा नाश्त्याच्या वेळेस पण ही रेसिपी तुम्हाला बनवता येईल. तर अशी ही रेसिपी तुम्ही करून पहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला